नमस्कार, मी सुशन महाराज नाईकवाडे. शिक्षक दिन आणि शिक्षक दिनानिमित्त तुम्हाला शाळेत, कॉलेजमध्ये, अन्य ठिकाणी कुठं तुम्हाला बोलायचं आहे. शिक्षक दिनाच्या भाषणामध्ये काय बोललं पाहिजे या संदर्भातली माहिती तुम्ही शोधताय आणि उद्याच तुम्हाला तुमच्या शाळेत, कॉलेजमध्ये अथवा इतर ठिकाणी तुम्हाला बोलायचं आहे, तिथं तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे आणि काय बोलू असा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे की शिक्षक दिनाचं नेमकं काय बोलू. त्यासाठीचा हा व्हिडिओ मी आपल्या सर्व सबस्क्रायबरची विनंती होती की शिक्षक दिनाबद्दलचा व्हिडिओ आला पाहिजे आणि म्हणून आज तो व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसाठी देतो आहे. शिक्षक दिनाच्या भाषणात नेमकं काय बोललं पाहिजे. व्हिडिओला सविस्तर सुरुवात करण्यापूर्वी छोटीशी माहिती. आमचं 27, 28, 29 तारखेला 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण होणार आहे. त्या प्रशिक्षणाची बुकिंग तुम्ही करू शकता दिलेल्या नंबरवर संपर्क साधून, अथवा आमचं वक्तृत्वाची साधना नावाचं हे नामांकित पुस्तक आहे. हे पुस्तकामध्ये सर्व प्रकारची भाषणे आहेत. ते पुस्तक सुद्धा तुम्ही घरबसल्या मागू शकता. तुम्ही बऱ्याच लोकांनी ते मागवलेलं सुद्धा आहे. चला आपण विषयाकडे वळूया. तत्पूर्वी विनंती, हे पुस्तकाची पूर्वी किंमत 350 वगैरे होती, पण आता 570 झालेली आहे आणि 570 सध्याची आहे, भविष्यात ती वाढू शकते. सध्या 570 किंमत आहे पुस्तकाची. आमचा ऑफिसचा नंबर 98-90-62-28-44 यांना कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकता. आपण सुरू करूया व्हिडिओला. शिक्षक दिनाच्या भाषणात काय बोललं पाहिजे हे बघा. शिक्षक तुमचे दुसरे गुरु आहेत. म्हणजे पहिला गुरु, प्रत्येकाचा पहिला गुरु आई असते. आई पहिला गुरु आहे, पहिला शिक्षक आई आहे. लहानपणीपासून बोलायला, चालायला, अगदी घास भरून जेवायला सुद्धा आईच शिकवते. शिक्षकाबद्दल आदर असला पाहिजे हे बाळकडू सुद्धा आईच देते. म्हणून पहिला शिक्षक, पहिला गुरु आई आहे हे मात्र त्रिकालवादित सत्य आहे. आणि म्हणून शिक्षक दिनाच्या निमित्तानं आईबद्दल सुद्धा 2 शब्द पहिल्याच मुद्द्यामध्ये तुम्ही व्यक्त झाला पाहिजेत. म्हणजे भाषणाचे मुद्दे काढून पहिला मुद्दा आई तुमचा असला पाहिजे, कारण आई सुद्धा शिक्षक आहे, आई सुद्धा गुरु आहे आणि त्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा 5 सप्टेंबर शिक्षक दिन. तसं पाहिलं तर या दिनाचं महत्त्व डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी माझा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करा अशी अपेक्षा व्यक्त केली आणि तेव्हापासून हा दिवस शिक्षक दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा करायला लागले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे माझा जन्मदिन हा शिक्षक दिन असावा आणि तो साजरा व्हावा ही त्यांची अपेक्षा, ही त्यांची इच्छा आपण सर्वजण पूर्ण करत आहोत. अर्थातच आज आपण शिक्षक दिन साजरा करत आहोत. शिक्षकाचं दैनंदिन जीवनामध्ये, तुमच्या आमच्या जीवनामध्ये शिक्षकाचं अनन्य साधारण महत्त्व आहे. म्हणजे शिक्षकाशिवाय तुमचं आमचं सगळ्यांचं जीवन अधुरं आहे. तुमचे गुरु, तुमचे शिक्षक तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करत असतात. शाळेतल्या गोष्टी, शाळेतले विषय, वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे शिक्षक तर आपल्याला शिकवत असतातच. आपले विषय परिपूर्ण होण्यामध्ये शिक्षकाचा सिंहाचा वाटा असतो. सिंहाचा म्हणण्यापेक्षा त्यांच्यामुळेच आपले आज जे विषय बनलेले आहेत, तुमचं गणित असेल, तुमचं इंग्रजी असेल, तुमचं विज्ञान असेल, तुमचं भूगोल असेल, तुमचा इतिहास असेल, तुमच्या दैनंदिन जीवनातले सर्व विषय परिपूर्ण करण्यासाठी तुमच्या आयुष्यातल्या शिक्षकांनी तुम्हाला भरभरून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. म्हणजे शिक्षकाशिवाय थोडक्यात आपलं जीवन अधुरं आहे, आपले विषयच पूर्ण होणार नाहीत. कधी काळी मागच्या काळात जर गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये दांडपट्टा चालवणारा वेगळे शिक्षक, भाषा शिकवणारे वेगळे शिक्षक, ग्रंथ संपदा समजून सांगणारे वेगळे शिक्षक असं त्या काळातही होतं. आणि मग वेगवेगळ्या शिक्षकांनी तलवारबाजी, घोडेस्वारी शिकवणारे वेगवेगळ्या विषयाचे जाणकार माणसं छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवण्यासाठी होते. त्याच पद्धतीने आजही शाळेमध्ये वेगवेगळे विषय शिकवणारे वेगवेगळे शिक्षक आहेत
आणि त्या वेगवेगळ्या शिक्षकाचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यांचे अनेक उपकार आपल्यावरती आहेत. आणि म्हणून हे उतराई होण्यासाठीचे दोन शब्द, शिक्षकाच्या त्या उपकारातून उतराई होण्यासाठीचे हे दोन शब्द, ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो. शिक्षक फक्त शालेय शिक्षणच नाही, तर शालेय शिक्षण देत देत संस्काराचं बाळ कडू सुद्धा शिक्षक देत असतात. म्हणजे शाळेच्या परिपाठापासूनच शिस्त शिक्षक विद्यार्थ्यांना लावत असतात. शिस्त कशी असली पाहिजे, बोललं कसं पाहिजे, म्हणजे परिपाठातच सुविचार तुम्हाला सांगण्याची वेळ येते, शिक्षक सुविचार तुम्हाला सांगायला लावतात, परिपाठामध्ये ते संस्कार तुमच्यावर करत असतात. आणि शाळेमध्ये तास घेताना सुद्धा इतर वेळेमध्ये शिक्षक तुम्हाला त्या तासामध्ये अवांतर माहिती सुद्धा भरपूर सांगत असतात. म्हणजे तुमच्या उपजत गुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना बरंचसं काही त्यांनी तुम्हाला तुमच्या त्या शिकण्याच्या अवस्थेमध्ये दिलेलं असतं. म्हणजे माणसाचं जे वय आहे, 25 वर्षापर्यंत शिक्षण, 25च्या नंतर अर्थकारण सुरू होतं 50 पर्यंत, आणि 50च्या नंतर बहुतेक जणांची रिटायरमेंट सुरू होते. म्हणजे वयाची 25 वर्षे शिक्षणासाठी द्यावीत, 25च्या नंतर रोजीरोटीसाठी पैसा कमवण्यासाठी द्यावीत पुढचा 25 वर्षाचा टप्पा. पहिला 25 वर्षाचा शिक्षणासाठी, दुसरा 25 वर्षाचा पैशासाठी, आणि तिसरा 25 वर्षाचा ही तुमची रिटायरमेंट असते. त्याच्यामध्ये तुमच्याकडून चांगलं काम झालं पाहिजे, धार्मिक काम झालं पाहिजे, समाज उपयोगी काम या काळात झालं पाहिजे तुमच्याकडून, असा एक पायंडा आहे, असा एक रूल आपण स्वतःला लावून घेतलेला आहे या समाजामध्ये वावरत असताना. तर शिक्षकाचं त्या पहिल्या 25 वर्षामध्ये तुमची पायाभरणी, योग्य शिक्षणाची आणि संस्काराची पायाभरणी करण्यासाठी या 25 वर्षामध्ये तुम्हाला शिक्षकाचं फार मोठं योगदान असतं. आणि या 25 वर्ष तुम्ही घडला तर पुढचे सगळे 50 वर्ष, आपण 75 धरली आपली, 75 वर्षाचं लमसम आपण आयुष्य धरलं, तसं 100 वर्षाचं आहे पण चांगलं 75 वर्षाचं धरलं, तर पुढचे 50 वर्ष चांगलं जगण्यासाठी पहिले 25 वर्षे हे चांगली पायाभरणीचे गेले पाहिजे. आणि ते पायाभरणीचं काम शिक्षक बांधव करत असतात, आणि म्हणून त्या शिक्षकांना आज आपण त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे, त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा 5 सप्टेंबरचा दिवस आपण सर्वजण मोठ्या आनंदामध्ये साजरा करत आहोत. मी माझ्या आयुष्यातील, आपल्या सर्वांच्या आयुष्यातील तमाम शिक्षकांनी जे तुमच्यामध्ये आमच्यामध्ये परिवर्तन घडून आणलं, अशा सर्व शिक्षकांना आज शिक्षक दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला असेच वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या विषयाचे येत असतात, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, शिक्षक दिन, वेगवेगळ्या दिनाची माहिती देणारे सुद्धा व्हिडिओ येत असतात. म्हणून तुम्ही हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यानंतर एक सुंदर कमेंट सुद्धा करा. तुमच्या कमेंट आम्हाला व्हिडिओ बनवण्याचं बळ देतात. आणि आमचं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे, हे पुस्तक घरबसल्या मागवा किंवा आमच्या भाषण कला प्रशिक्षण वर्गात सहभाग नोंदवण्यासाठी 98-90-62-28-44 या माझ्या ऑफिसच्या नंबरला कॉल करून माहिती विचारा. थांबूयात, धन्यवाद.